सब्स्क्राइब करा नंदा आर्ट व्लॉग चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी। आज आपण उत्तप्पाची रेसिपी बनवूया। त्यासाठी लागणारी सामग्री, दोन वाटी तांदूळ घेतलेले आहे, दोन वाटी तांदूळ, आणि एक वाटी पांढरी उडदाची डाळ। दोन वाटी तांदूळ घेतलेले आहे आपण उत्तप्प्यासाठी, आणि एक वाटी उडदाची पांढरी डाळ घेतलेली आहे। हे दोनही वेगवेगळ्या भांड्यामध्ये चार पाच पाण्याने धुवून आता मी ते भिजत ठेवणार आहे। तांदूळ उडदाची डाळ दोन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये स्वच्छ धुवून आता ही 5 तास बाजूला ठेवून दिलेली आहे। आपल्याला हे डाळ तांदूळ 5 तास भिजत ठेवायचे आहे। इथे माझे 5 तास झालेले आहे, आता मला दळायचं आहे। पण त्या अगोदर वाटीभर पोहे घेतलेले आहे, पोहे धुवून घेतलेले आहे, थोडा 2-3 मिनिट ते भिजवून घेतलेले आहे। आता आपल्याला हे सगळं दळून घ्यायचं आहे, उडदाची डाळ, वाटीभर पोहे धुवून आणि भिजवून घेतले होते। जेव्हा आपल्याला मिश्रण दळायचं आहे त्यावेळेस ते पोहे भिजवून घेतले। वाटीभर पोहे हे सगळं मिश्रण मी दळून घेतलेलं आहे। डाळ, तांदूळ आणि पोहे हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आणि हे भिजत घालताना पातेलं थोडंसं मोठं घ्यायचं, कारण हे दुसऱ्या दिवशी फुगून वरती येणार आहे, त्यामुळे हे मिश्रण भिजवताना भांडं थोडं मोठं घ्यायचं आहे। आता आपण हे रात्रभर ठेवून देणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी त्याचे उत्तप्पा बनवणार आहोत। आता हे रात्रभर ठेवून दिलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी उत्तप्पा करूया। आता दुसऱ्या दिवशी मी इथे पॅन गरम करत ठेवलेला आहे। पॅन गरम केला, गरम केल्यानंतर गॅस बंद केला आणि पुन्हा तो तवा किंवा पॅन थंड होऊ दिला। त्याच्यावर 2-3 थेंब तेल टाकलं आणि ओल्या कॉटनच्या कपड्याने तवा पुसून घेतला। असं मी 2 वेळेस केलं, थोडा तापून घेतला, थंड केला पॅन आणि 1-2 थेंब तेल टाकून कॉटनच्या ओल्या कपड्याने पुसून घेतला। आता आपला तवा रेडी आहे। उत्तप्प्यामध्ये आपण टाकणार आहोत, बघा हे जे मिश्रण होतं आपलं, त्याच्यामध्ये आपण काय टाकणार आहोत, गाजर, किसून घेतलेलं गाजर आहे, कांदा आहे, कोथिंबीर, टोमॅटो आणि हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेतलेली आहे, आणि मीठ लागणार आहे। तवा आपला तापत आलेला आहे, तव्यावर थोडंसं तेल टाकलं, तवा गरम झालेला आहे आणि इथे आपण डाळ, तांदूळ, पोहे आणि मीठ टाकून घेतलेलं आहे। मी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि उत्तप्पा थोडासा जाडसर झाला तरी चालेल।
मंद गॅसवरती एक 2-3 मिनिटं भाजू दिलेलं आहे आणि त्यावर आता आपल्याला चिरलेली हिरवी मिरची, आपल्याला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे थोडासा कांदा, गाजर किसून घेतलेलं आहे, गाजर टाकलेलं आहे, हिरवी मिरची, कांदा, किसून घेतलेलं गाजर आणि वरती कोथिंबीर टाकूया. पुन्हा मंद गॅसवरती आपल्याला होऊ द्यायचं आहे. थोडा 1-2 मिनिटाने हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण थोडं दाबून द्यायचं आहे. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. चाट मसाला आहे, अगदी थोडासा चाट मसाला वरतून टाकलेला आहे. उडदाची डाळ, तांदूळ, पोहे दळून घेतले, रात्रभर ते भिजत ठेवले, दुसऱ्या दिवशी त्यात मीठ टाकलं आणि आपण उत्तप्पा तव्यावर टाकल्यानंतर त्याच्यावर आपण हिरवी मिरची, कांदा, गाजर, कोथिंबीर, चाट मसाला टाकलेला आहे. पुन्हा दुसऱ्या बाजूने छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. वरतून हलका सोनेरी रंग छान आलेला आहे. अतिशय चविष्ट पौष्टिक असा हा उत्तप्पा आहे. जरूर ही रेसिपी ट्राय करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा. व्हिडिओला सबस्क्राईब लाईक केल्यानंतर तुम्हाला आमचे पुढचे व्हिडिओ लगेच दिसतील. इथे आपला उत्तप्पा तयार झालेला आहे. अत्यंत सुंदर उत्तप्पा तयार झालेला आहे. Within the night, nobody perfect. Time in, time in.